प्रारंभीची प्रारंभीची पूर्वार्धाची भोवनीची पहिलीच कॉकटेल जोडी, पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण, पहिली जोडी तैनात, पाचारण दाखल सक्रिय, सावळा विपक्ष बनाम प्रतिस्पर्धी संघ, नवीन वडवली अशी मुठभेड, जबरदस्त चकमक, दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य, अव्वल दिग्गज मातब्बर गब्बर, अतिशय जबरदस्त सामना, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना। आणि या सामन्यासाठी मॅन ऑफ द सिरीज फोर व्हीलर, प्रमुख अतिथी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री ठाणे जिल्हा, शिवसेना समोर ठाणे जिल्हा यांचं रविवारी इथं होईल, बघूया आगमन बघूया, जबरदस्त आयोजन, शिवसेनेचं जबरदस्त आयोजन बघूया, आणि शिवसेनेच्या मच्छिंद्र पाटील ज्या ज्या टुर्नामेंट तिथे अतिशय भगव वातावरण, न भूतो न भविष्यती, जबरदस्त आयोजन बघूया। दरम्यान पहिला षटक घेऊन नवीन वडवली संघाचा पहिलाच पाळीव गोलंदाज भावेश मुंडे, संघाच्या वतीनं पहिला षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार। माझ्या बाजूला रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील, तसेच आमचे जगदीश दादा, आमचे संपर्क प्रमुख रायगड जिल्ह्यातील, आणि तसे डोंबिवलीचे विनोद पाटील हे देखील उप संपर्क प्रमुख आहेत, बघूया त्यांच्या माध्यमातून इथं बोलण्याची टुर्नामेंट दिली। पुन्हा एकदा आयोजकांना धन्यवाद देतो, कारण अतिशय जबरदस्त आणि रविवारी काल्याचा दिवस आहे। तर हे आमच्या बाळू पाटील, हर हुन्नरी समालोचक बाळू पाटील, विनोद पाटील, रायगडचा बुलंद आवाज आमचे मच्छिंद्र पाटील, आमच्या बाजूला उभे असलेले बदलापूरचे सरपंच जगदीश पाटील, कारण ज्यांचा संपर्क अंबरनाथ आणि बदलापूर दोन तालुके। दरम्यान पहिला षटक, पहिला चेंडू तयार, एक पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक मिड ऑफ, एक शॉर्ट मिड विकेट, एक शॉर्ट स्क्वेअर लेग, एक शॉर्ट फाईन लेग, डीप मिड विकेट, व्हाईटिश लॉन्ग ऑन, किरण पवार खेळेल, जबरदस्त फलंदाज, तगडा फलंदाज, रांगडा फलंदाज, एक वेळ मुतखडा परवडला पण हा फलंदाज नको। पहिला षटक, पहिला चेंडू तयार, खेळण्यासाठी किरण पवार सज्ज, सावध, दक्ष, तत्पर, सत्वर, पहिला चेंडू बॉलिंग मार्कवर, राईट आर्म होदेव केला, प्रतिम फटका बघूया, पुल करते बघूया, चेंडू पहिल्या चेंडूवर जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, ग्लोरियस स्ट्रोक, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, डिलिशियस, ओ दी फाईटिश मध्ये दॅट शुड बी सिक्स रन्स, वजन टोळा, भीम टोळा, मुष्टीबळ डीजे प्लीज, आपण सतर्क राहायचं, लिहून घ्या, देऊ शकत नाही, मग मत का फुकट घालवायची, ना हा तुकडा निवडून येणार, ना तो तुकडा निवडून येणार, आणि तुम्ही कोणत्या तुकड्याकडे बघणार, हिंदू हृदयाने बाळासाहेब ठाकरेंचा हा जबरदस्त येलो आहे, बजाव पुंगी हटाव लुंगी, हिंदू हृदय समना बाळासाहेब ठाकरेंचा हा जबरदस्त बुलंद नारा, पुन्हा एकदा तयार, आयटम हो दे विकेट, अकरा लाईन खेळता बघूया, चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त फटका, अप्रतिम टायमिंग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, षटकार संघाची धावसंख्या मुसंडी मध्ये, धावसंख्या फैलावली, धावसंख्या कडाळी, धावांना आकार चालना, धावसंख्या वृद्धिंगत, वर्धमान धावसंख्या 12 फाना, दोन चेंडू मध्ये 12 धावा, किरण बाबा दरम्यान टुर्नामेंटचे प्रमुख आयोजक आदरणीय हिंदू बदलापूर सम्राट मंगेश विनायक धोळे, तसेच माजी बांधकाम सभापती, तसेच नवनिर्वाचित नगरसेवक आदरणीय चेतन मनोहर धोळे, नगरसेवक कुळगाव बदलापूर नगरपालिका, तसेच बालराम जगनसिंह कांबरी, शिवसेना अंबरक तालुका प्रमुख, पुन्हा एकदा तयार, संघाच्या वतीनं पहिले षटक, दोन षटकांडू मध्ये 12 धावा, जबरदस्त सुरुवात, धुंद फुंद बेधुंद मधोश बेबस सुरुवात, 12 फनान आफ्टर 2 बॉल्स, पहिलं षटक प्रगतीपथावर, राईट आर्म होते विकेट, वडवली आणि सावळा साहेब विद्यमान सामना, जबरदस्त कलगीतुरा, दोन टोळक्यामधील अप्रतिम जबरदस्त, करवई गावचे आदरणीय महेश जाधव यांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं आहे, या आपण मंचावरती, आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे। दरम्यान किरण पवार एक जबरदस्त फलंदाज, क्षमता 10 GB, जे पेन ड्राईव्हची क्षमता असते, मच्छिंद्र पाटील डायमंड तयार होईल की, पहिलं षटक नवीन वडवली संघाच्या वतीनं, पहिलं षटक किरण पवार यांची जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त स्वामित्व, स्वायत्तता, वर्चस्व, हुकूमत, दहशत, जरब, वचक, संघाची धावसंख्या 12 वा 12 फनान, पहिलं षटक प्रगती पथावर,
रायडा महोदय के पॉवर प्ले मधलं पहिलं षटक बघूया तयार. पंधांच्या डाव्या अंगाने तयार आणि हा चेंडू पुन्हा एकदा फ्लिक कर देऊया. चेंडू मिड विकेटच्या डोक्यामध्ये झेल होता परंतु फटका मात्र सलामत बघूया. संघाची धावसंख्या 2 वाढली, धावसंख्या 14 वर. खेळण्याची हतोटी, मर्म, खोबी, गोम, जबरदस्त टेम्परामेंट, अतिशय जबरदस्त टेक्निक. संघाची धावसंख्या 3 चेंडूमध्ये 14 धावा, जवळजवळ 500 धावांचा स्ट्राईक रेट, 3/15. पुणे जात या राईट नाव होते विकेट आणि हा चेंडू म्हणा बॅटर स्वीप करते बघूया. ज्याला म्हणतात गावठी भाषेत म्हणतात झाडू शॉट. 2 धाव मिळते, 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 15 वर. भावेश मुंडे संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. जबरदस्त सामना, अप्रतिम लढत बघूया. 2 टोळक्यामधील सामना जिंकण्यासाठी अथक निकराचे प्रयत्न, भगीरथी प्रयत्न. पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिल्या षटकाचा मार्क काढताना, तगादा लावताना, रेटा लावताना छटांत राईटा मध्ये विकेट तयार आणि हा जेव्हा अप्रतिम ड्राईव्ह, जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, व्हॉट अ ट्रिमेंडस स्ट्रोक. चेंडू उर्पित होता, अप्रतिम ड्राईव्ह बघूया. बिटवीन डीप स्कोप अँड डीप एक्स्ट्रा कोर शुड बी 4 रन्स. जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, अनुपम, अप्रतिम, लावण्य, सुंदर, गोंडस, विलोभनीय, विस्मयकारक, चमत्कारिक फटका. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये, धावसंख्या 19 वर. आणि हा चेंडू बघूया, टॉपेज घेतला होता बघूया. बॅचेज किती दरम्यान चेंडू केलाय. बॅकवर्ड पॉइंटला 2 धाव मिळते, जबरदस्त रनिंग. संघाची धावसंख्या 21. पुन्हा एकदा एक धाव, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धावसंख्या 22. जबरदस्त धावसंख्या, धावांचा उकडा लकडा तगादा पैदास, धावांचा रतीब, धावांचा खुराक, धावांची बरकत, धावांची प्रगती. धावसंख्या 22 आणि बिनबाद 22 अशी दमदार सुरुवात, जोमदार सुरुवात, तडपदार सुरुवात बघूया. पहिलं षटक प्रगती पदावर आणि 6 चेंडू मध्ये 22 धावा. जबरदस्त सुरुवात बघूया. 16 संघाचा बलाढ्य संघ, रायगड जिल्ह्यातील अतिशय विख्यात संघ, नामवंत संघ, विपक्ष नवीन वाढवली. पहिल्या षटकात 22 धावा, जबरदस्त सुरुवात. व्हॉट अ ट्रेमेंडस ग्लोरियस, कारण इंग्रजीमध्ये म्हणाय वेल बिगन इज हब डन. कुठल्याही कामाची सुरुवात चांगली केली तर ते अर्धा झालं बघूया. दुसरं षटक घेऊन नवीन वडवली संघाचा नवीन गोलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट, नवनर्जित गोलंदाज तयार. बोलिंग मार्ग प्रस्थान, प्रयाण, कोच, गमन, मार्गस्थ, रवाना, मार्गक्रमण, संक्रमण. दुसरं षटक प्रगतीपदा, दुसऱ्या षटकाचा मार्ग काढताना तयार गोलंदाज, द न्यू मॅन, न्यू कॅन्डिडेट. 6 चेंडू, 22 धावा अशी विद्यमान धावसंख्या. अतिशय जबरदस्त सुरुवात बघूया. जबरदस्त आयोजन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृतिचषक 2016 आणि रोहित मुंडे नानशेकर गोलंदाज बघूया. एक फर्स्ट लेग, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ, एक मिड ऑन, एक लॉंग लेग, लॉन्ग ऑन, अशी आरास रचना, मांडणी, सजावट, नाकेबंदी, तटबंदी. दुसरा षटक, पहिला चेंडू राईट आर्म होता विकेट आणि हा चेंडू ओपे चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह घ्या. तुम्ही कव्हर ड्राईव्ह घ्या. चेंडू डीप स्कोप पॉइंटला, अप्रतिम जबरदस्त फटका, टायमिंग शॉट, शेर अंकिले बहार. केबल वाल्यांना सांग सारा खेच ते खेचतात बंद, मग लगेच फोन यायला लागतात मला, उद्धवला, राजला वगैरे. अरे बालासाहेब जे केव याच्या मत करणार, म्हणलं हे मत करणार, हो मत करणार, तुम्ही काय पाहिजे ते करू क्या. आपण पण साला हिंदीत सोडत नाही. तर प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय की जे प्रेक्षक गेटमध्ये थांबल्यात कृपया गेटमध्ये थांबू नका. खुर्च्या सुद्धा आल्यात आपल्यासाठी बसण्यासाठी, आपण त्या खुर्च्यांवरती आसनस्थ व्हायचंय. प्लीज कॉपरेटिव्ह माय फ्रेंड. यस सर, प्लीज जरा जागा आहे, बसून घ्या दादा. गाववाल्याची पूजा नाही, भडोत्र्यांची मजा, असा जो डायलॉग आहे बघूया. आणि हा चेंडू 11 ते लाईन खेळण्यापर्यंत पुन्हा एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू. चेंडू आणि चेंडू बोलीमध्ये कुठल्या प्रकारचा मेतकोन म्हणजे डॉट बॉल. धावसंख्या स्थगित, स्थिमित, कोणती स्तंभित, शांत, स्थिर, स्तब्ध, अविचल धावसंख्या रोडवली. धावाना खेळ, संघाची धावसंख्या 22, बिनबाद 22. दुसरं षटक प्रगतीपदा, पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन गोलंदाज, धावसंख्या 28. गोलंदाज कोण? रोहित मुंडे तयार. पहिला चेंडू अप्रतिम चेंडू, थोडासा फ्लाइट झाला दा बघूया. संघाची धावसंख्या बेनबाद 28, 28 फनान. राईट आर्म होदे विकेट.
जोरकस मारा तैयार, मीडियम पेसर मध्यम गति गोलंदाज राइटा महोदय विकेट तैयार। आणि हा चेंडू पुन्हा दाखवून द्या, बघूया चेंडू जाईल डिफाइन लेगला, अप्रतिम फटका बघूया, चेंडू पोबारा गोदय तो बनता चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघूया आणि हा चौकार। धाव संख्या 32 वर अप्रतिम फटका नेत्र दीपक नयन रम्य गोंडस विलोमनीय नयन सुगत, संघाची धाव संख्या 32 वर 32 बिनबाद 32 अशी दमदार सुरुवात। पुन्हा एकदा तयार रोहित मुंडे, रोहित माळी तयार राईट आर्म होते विकेट। आणि हा जेंडू पुन्हा एकदा दमदार जबरदस्त ऑन ड्राइव बघूया, चेंडू हाय डिस्टन्सच्या डोक्यावरून अप्रतिम फटका बुलंद फटका शहरवर। धाव संख्या 38 वर नुकतं जे गाणं ऐकलं, मराठी संगीतकारांनी निर्माण केलेली टेस्ट टू बेबी रिमिक्स, अतिशय जबरदस्त गाणं, परंतु ज्या गाण्याविरुद्ध कोर्टात जनहित याचिका दाखल केली ते शांताबाई नावाच्या ज्या बाई ज्या मोलकरणी आहेत। पुन्हा एकदा तयार राईट डाऊन होते विकेट। आणि हा चेंडू पुन्हा दाखल मध्ये चेंडू, चेंडू खनून काढतोय बघूया, चेंडू जाते मिड विकेटच्या दिशेनं। पुन्हा एकदा दोन धाव मिळतील, संघाची धाव संख्या 40 वर 40 जबरदस्त धाव संख्या, कमाल अधिकतम धावांची भस्मासूर बकासूर, धावांची अगडोम धावांची गंगा जेली धावांची गटार गंगा, बिनबाद 40। पुन्हा एकदा तयार रोहित माळी तयार, संघाच्या वतीनं दुसरं षटक नवीन वाढवली संघाचा हा गोलंदाज। आणि हा जेंडू पुन्हा एकदा अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग व्हॉट अ ट्रेमेंडस स्ट्रोक स्क्रीन ड्राइव्ह, चेंडू गेला डिबी स्कोप पॉइंटला, अप्रतिम चौकार, चेंडू जमिनीला घासत पुसत चाटत लोलंग घेत रेंगाळत गेला सीमारेषेबाहेर, संघाची धाव संख्या 44। धाव संख्या 44 अप्रतिम फटका जबरदस्त पडला, टायमिंग शॉट ग्लोरियस चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस मेलोडियस सुपर स्ट्रोक, संघाची धाव संख्या 12 चेंडू 44 धावा, जबरदस्त धाव संख्या। पुन्हा पुन्हा विनंत करतो विनोद पाटील प्रेस कमांड मायक्रोफोन, तर दोस्तो मिलते है इस ब्रेक के बाद। धन्यवाद दशरथ दादा, निश्चित दशरथ दादांनी अतिशय चांगलं एंटरटेन केलेलं प्रेक्षकांना, आता पुन्हा एकदा आपण ऐकणार आहोत नंतर आपण दशरथ दादांना। दरम्यान धावसंख्या धावपळकर पाहतोय, पण यावेळेस धावसंख्या 44 जबरदस्त सुरुवात। याच खेळासाठी जाणला जातो हा सावळा संघ, उरणचा हा संघ, रायगडचा हा संघ, एक दादा संघ म्हणून ज्याची ख्याती आहे, किरण पवारचा हा संघ, एक नावाजलेला संघ। धावसंख्या धावपळकर 44 रसायनी छत्रपती माहिती देत असताना या संघाबद्दल, किरणला आम्ही पाहिलेलं अनेकदा, या संघाला आम्ही पाहिलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज मैदान असो देसाईचं किंवा अनेक ठिकाणी या ठाणे विभागात हा संघ खेळताना आपण पाहिलेला आहे, किरण पवारचा संघ। धावसंख्या धावपालकावर 44 पहिल्या षटकात 22 धावा आणि दुसऱ्या षटकात देखील 22 धावा, आजच्या दिवसातला जो दोन पॉवर प्लेचा जो विक्रम होता तो मोडलेला आहे, 40 धावा पहिल्या सामन्यात पाहिल्या दोन षटकामध्ये। हा चेंडू ऑन साईडला पूल करायचा होता, फलंदाज स्ट्रायकर इंडला फलंदाज किरण पवार, एक दादा फलंदाज, एक नाव दिला फलंदाज, निश्चितच टेनिस क्रिकेट शो मध्ये खूप मोठं नाव आहे किरण पवारचं, आणि जेव्हा जेव्हा रायगड संघाची नियुक्ती होते तेव्हा तेव्हा किरण पवारचं नाव आवर्जून घेतलं जातं, सन्मानाने घेतलं जातं, एक दादा फलंदाज किरण पवार यावेळेस बदलापूरच्या या मैदानावरती जबरदस्त फलंदाजी करतोय। सुरुवात केली होती दोन षटकार आणि याच खेळासाठी जाणला जातो, हीच ओळख आहे किरण पवारची। दरम्यान गोलंदाज यावेळेस भावेश मुंडे, हा चेंडू हवेत आहे पाय, तसे रक्ष चेंडूच्या खाली येतोय, जेल होऊ शकतो का प्रश्न निर्माण झालाय, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ इथे झालेला आहे आणि या दरम्यान 3 धावा इथे पूर्ण करतायत। किरण पवार सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्याच पायावर दगड मारल्यासारखं आहे, ज्या किरण पवारने सुरुवात केली होती दोन षटकाराने आणि जबरदस्त फाईट करतोय, एका बाजूने धावांचा पाऊस पाडतोय, यात
खेळासाठी जाणला तो किरण पवार आणि त्या किरण पवारला इथे जीवदान मिळतोय. क्षेत्ररक्षक होते आपण पाहू शकता, क्षेत्ररक्षक महेश चूक करतोय मात्र भावेश इथे नाराज आहे कारण एक जीवदान इथे लाभलेलं आहे किरणला. पुन्हा एकदा भावेश मुंडे जवळ आणि गंडा ओवर द विकेट. हा चेंडू लॉफ्ट केलाय, सर्वात सुरक्षित फटका, 6 धावांसाठी गुड शॉट. हे आपल्याकडे आहे जेवढी शस्त्र आहेत आपल्याकडे भरपूर चांगली. बर आम्हाला गाडीतनं दगड धोंडे आणि तलवारी न्यावे लागत नाहीत. एक आमच्या तोंडातली जीभ बस असते. जबरदस्त फटका लॉफ्ट केला चेंडू निशानने. 35 धावांवर पोहोचलाय निशान आणि संघ ही धाव संख्या पाहू शकता आपण, 53 धावा आणि किरण खेळतोय 18 धावांवर. हा चेंडू ऑन साइडला पूल करायचा होता, वेगवान चेंडू होता. भावेशला आम्ही पाहिलं होतं शाहूराज मित्र मंडळ आयोजित नगराध्यक्ष चषक मध्ये. आयोजकाच्या भूमिकेत एक चांगले गुणलेखक आहेत भावेश मुंडे. यावेळेस खेळाडूच्या भूमिकेत पाहू शकता संघातून गोलंदाजी करत असताना एक वेगवान गोलंदाज. मात्र त्यांच्या समोर जो संघ आहे टेनिस क्रिकेट विश्वातला रायगडचा एक मोठा संघ. धावसंख्या धावपलकावर 53 षटक प्रगतीपथावर गोलंदाज भावेश. फॉर द विकेट हा चेंडू आउटसाइड एज लागतो, चेंडू जातो थर्ड मॅन आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, पायाचा चेंडू अडवतोय का, चेंडू त्याच्या अवाक्याच्या बाहेर आणि या 4 धावा दरम्यान मिळत आहेत सावळा संघाला. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपलकावर पाहतो आपण 57 धावा. धावा निश्चित धावांवर लगाम लावता येत नाही, धावांवर अंकुश लावता येत नाही या नवीन वडवली संघाला. सलामी जोडी अजूनही खेळपट्टीवर खेळते. धावसंख्या धावपालकावर पाहतो आपण 57 धावांची भागीदारी इथे रचलेली आहे. अतिशय चांगली भागीदारी मी म्हणेन. मचिंद्र सर पहिल्या सामन्यावरून पाहिलं 40 धावाला 2 षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये, मात्र हा विक्रम मोडला गेला 44 धावा आपण पाहतो 2 षटकात. यावेळी चेंडू खोदून काढलाय, धावची संधी आहे मात्र चेंडू जातोय ऑन साईडला. 2 धावा इथे मिळत आहेत, व्हेरी गुड रनिंग. धावसंख्या धावपालकावर पाहतोय. यावेळेस अजय मला सांगत असताना 59 धावा 3 षटक इथे संपलेले. दरम्यान ड्रिंक्स ऍक्टिवा मैदानात जाताना शिवसेनेचे सुसज्ज झेंडे लावले पाहू शकता आपण. यावेळेस ड्रिंक्स ऍक्टिवा मैदानात जाताना 3 षटक संपले. धावसंख्या धावपालकावर पाहतो आपण 59 पहिल्या षटकात 22 धावा, दुसऱ्या षटकात पुन्हा एकदा 22 धावा आणि या षटकात जर आपण पाहिलं तर 15 धावा कुठलेले आहेत, म्हणजे धावांवर अंकुश लावता येत, धावांवर लगाम लावता येत नाही यावेळेस नवीन वडवली संघाला. 41 धावांवर निशांत माळी खेळतो आणि त्याचबरोबर किरण पवार हा 18 धावांवर नाबाद आहे. 59 धावांची धाव इथे भागीदारी रचलेली आहे दोन फलंदाजांनी. पण बाद अतिशय चांगली स्पर्धा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2016 स्पर्धेचं आहे 5वं वर्ष. ही स्पर्धा 2 वर्षानंतर आपण पाहतोय. गेल्या वर्षी निश्चित मैदान उपलब्ध नव्हतं त्यामुळे ही स्पर्धा पोस्टपोन करण्यात आली होती. मात्र यावेळेस निश्चित बाळाशेठ कांबरे यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. जेव्हा निश्चित इथं मैदान बनवण्याचं काम सुरू होतं तेव्हा आधी मी पाहिलं होतं इथे खडकाळ भाग होता, मोठमोठी दगडी इथे काढण्यात आली पोकलनच्या माध्यमातून त्याचबरोबर जेसीबीच्या माध्यमातून आणि त्यानंतर या खडकाळ भागाला एक मैदानाचं अतिशय चांगलं स्वरूप देण्यात आलं आणि त्या पुढचं एक अतिशय देखणं आयोजन पाहतो आपण. शिवसेना निश्चितच भगवमय वातावरण पाहू शकता आपण. भगवे झेंडे मच्छिंद्र सरने सांगितलं 68 झेंडे आहेत मात्र आज त्या झेंड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे आणखीन जशी स्पर्धा पुढे सरकेल शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त झेंडे भगवमय वातावरण इथे पाहायला मिळणार आहे. दरम्यान समीर ड्रिंक्स ऍक्टिवावर पाहू शकता आपण समीर आणि त्याचबरोबर विश्वनाथ धुळे आमचे गुणलेखक आहेत. आणखीन एक जबाबदारी ते पार पडत असताना धावसंख्या 3 षटकाखेर 59 धावा बिनबाद 59 धावा अतिशय चांगली सुरुवात, दमदार सुरुवात. एक मोठी भागीदारी इथे रचलेली आहे. मला वाटतं ही 4 दिवसामध्ये एक सर्वात मोठी भागीदारी ते पाहायला मिळते 59 धावांची. पहिला सामना जिंकला होता RCC पेठ संघाने. हा देखील संघ एक रायगडचा एक संघ, त्यांनी बदलापूरच्या संघाला परास्त केलं होतं शिरगावला. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिला होता पळसपे वर्सेस खरवई, त्यात देखील खरवई संघ परास्त झाला होता. आणि आता पुन्हा एकदा रायगडचा एक दुसरा संघ आपण पाहतोय, तिसरा संघ सावळा संघ. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज कल्पेश मात्रे वैयक्तिक पहिलं व सांघिक 4th षटक हाताळतोय. कासगाव इनकडनं सज्ज झालाय पॅटम राऊंड द विकेट. यावेळेस स्ट्राईकला फलंदाज आहे किरण पवार. हा चेंडू जाऊ दिला अष्टमच्या खूपच जास्त बाहेर आहे पंचकरण. बिली बॉर्डर स्टाईल मध्ये सांगतात चेंडू वाईड आहे, नियम क्रमांक 25 नुसार चेंडू वाईड आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या बघू शकता धावपलकावर 60 धावा. खराब चेंडू पहिला चेंडू, दिशाहीन चेंडू, भरकटलेली दिशा, त्यामुळे चेंडू खराब पंचाने घोषित केलाय. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश मात्रे राऊंड द विकेट.
हा चेंडू भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर जातोय का हा प्रश्न आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय पंचांचा इशारा बाहेरचा काय येतोय चार धावा शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला शिवसेनेचा महारथी तो रणमैदानी फडकला मर्द मराठा फडकला तिचे ऑपरेटर मर्द मराठा फडकला आणि भगवा झेंडा फडकला त्यावेळेस हा भगवा झेंडा हे भगवे झेंडे आपण पाहू शकता मैदानाच्या सोफ्यात हा चेंडू खोलवर टाकला होता थर्ड मॅनला मिसफील्ड होते क्षेत्ररक्षक आहे तिथे थर्ड मॅनला हरेश खराब क्षेत्ररक्षक मध्ये एक धाव या दरम्यान पूर्ण होते त्यावेळेस स्ट्राईक लाईत फलंदाज निशांत माळी धावसंख्या धाव फलकावर अजय मला सांगत असताना 65 धावा उत्तषटक प्रगतीपथावर एकही गडी बाद झाले नाही विकेटच्या हातामध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा कुटण्याचा इथे प्रयत्न केला जाईल पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश म्हात्रे कासगाव इनकडनं राईट आर्म राऊंड द विकेट हा चेंडू हवेत आहे मिस टायमिंग झालंय गोलंदाज स्वतः जज करतोय पायचा झेल होतोय का आणि पहिली सफलता इथे संपादित करतोय गोलंदाज धावसंख्या धावफलकर पाहतोय पण यावेळेस 65 आणि पहिला धक्का यावेळेस निशांत माळीच्या स्वरूपात मध्ये जर देशाभिमान जर भिनवायचा नसेल तर मग कशामध्ये भिनवायचा म्युन्सिपॅलिटीच्या लढ्यात हे मी असंच लिहित जाणार मला खटल्यांची पर्वा नाहीये काल परवाकडे आणखीन एक नोटीस आली परभणीची घाला म्हटलं मला जे देश हिताचं असेल तेच मी करत राहणार मला खटल्यांची पर्वा नाही धावसंख्या धावपळकर पाहतो आपण 65 धावा पहिल्या षटकात 22 धावा आल्या होत्या त्यानंतर 22 त्यानंतर 15 आणि या षटकात जर आपण विचार केला तर आतापर्यंत धावा आल्या त्या षटकात 6 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत यावेळेस किरण चेंडू ऑन साईडला शॉर्ट्स केव्हा लागला चेंडू जातोय चेंडू उचलला गेलाय पहिल्या टप्प्यात निश्चितच एक धाव इथे मिळते यावेळेस स्ट्राईक लायतो नवीन फलंदाज प्रफुल केदारे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय संघ निश्चित एक सुरुवात चांगली करून दिलेली आहे इथे संघ या दोन फलंदाजांनी धावसंख्या धावपळकर पाहतो आपण 66 चौथं षटक प्रगतीपथावर स्ट्राईक लिहितो नवीन फलंदाज प्रफुल केदारे एक उजव्या हाताचा फलंदाज राऊंड द विकेट हा चेंडू लॉप करतोय हवे ते चेंडू दोन क्षेत्ररक्षक पाहू शकता यावेळी क्षेत्ररक्षक हा जज करतोय चेंडू आणि अचूक झेल टिपतोय क्षेत्ररक्षक आहे नरेश म्हात्रे दुसरा धक्का प्रफुल बाद होतोय इथे शून्यावर बाद होतोय अपेक्षित कामगिरी करताना सुरुवात चांगली करून दिली होती सलामीच्या फलंदाजाने मात्र इथे प्रफुल एक चुकीचा फटका खेळून बाद होतोय दुसरा धक्का यावेळेस धावसंख्या धावपळकर पाहतो आपण 66 तिथंच दशरथ पाटील आल्यामुळे थोडस आनंद इथे प्रेक्षकांना झालेला आहे निश्चितच कॉमेंटरी बॉक्स मध्ये देखील आम्ही देखील भरपूर हसलोय कारण दशरथ दादा याच कॉमेंटरी साठी जाणले जातात ही सोळख आहे त्यांची यावेळी चेंडू रिव्हर्स स्वीप करायचा होता चेंडू बॅटच्या संपर्कात येत नाही डायरेक्ट हिट करतोय मात्र गरज होती का डायरेक्ट हिट होत नाहीये एक धाव इथे मिळते धावसंख्या एकने पुढे सरकते धावसंख्या धावफलकावर चार षटक इथे संपले धावसंख्या धावफलकावर 67 धावा हे षटक निश्चितच वडवली संघासाठी एक चांगलं षटक सिद्ध झालेलं आहे या षटकात जर आपण पहिले धावा आलेले आहेत अजय मला सांगत असताना फक्त 8 धावा आलेल्या आहेत पहिल्या 3 षटकांच्या तुलनेत हे षटक अतिशय चांगलं म्हणावं लागेल कारण पहिल्या 2 षटकात अनुक्रमे 22-22 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात देखील 15 धावा दुहेरी अंकात पाहिल्या आणि त्यानंतर या तिसऱ्या षटकात आपण पाहतोय 8 धावा निशांत बाद झाल्यानंतर प्रफुल तिसऱ्या क्रमांकावर आले फलंदाज देखील बाद दोन गडी बाद झाले धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 67 धावा शेवटचं षटक आहे हाणामध्ये षटक आहे स्लॉग ओव्हर आहे डेथ ओव्हर आहे निश्चित शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल मात्र आज जर विचार केला तर विक्रम इथे नोंदवला होता आरसीसी पेट संघाने सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम या मैदानावर इथे नोंदवला 88 धावांचा 86 धावांचा विक्रम होता निजय संघाच्या नावावर तो विक्रम आज सकाळी इथे निश्चितच मोडलेला आहे आरसीसी पेटने मात्र आरसीसी पेटने एक नवीन विक्रम देखील इथे प्रस्थापित केला होता पॉवर प्लेमध्ये पहिल्या 2 पॉवरमध्ये 40 धावा त्यांनी कुठल्या होत्या मात्र त्यानंतर हा विक्रम यावेळेस मोडला आहे म्हणजे सावळा संघाने 44 धावा त्यांनी पहिल्या 2 पॉवरमध्ये कुठलेले आहेत शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज यावेळेस गोलंदाज हरेश म्हात्रे जोवेलंडकडनं ओव्हर द विकेट
हा चेंडू भिरकावून दिलाय कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावर. सर्वात मोठा फटका साधावा. चार दिवसांमध्ये मच्छिंद्र पाटील एकही फटका कॉमेंट्री बॉक्सच्या वरून गेला नाही, मात्र किरणने हा फटका आपण पाहू शकता कॉमेंट्री बॉक्सच्या डोक्यावर मारलेला. खूप मोठा षटकार आहे, सर्वात मोठा षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. यावेळी चेंडू फाईन लेगला, पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. तुम्हाला शपथ आम्ही देणार नाही, कारण आवाज चांगला आहे. जेव्हा आवाज कमी होईल तेव्हा तुम्हाला शपथ देऊ आम्ही. हा चेंडू आता मात्र खोलवर टाकला होता, किरणला स्ट्राईक ठेवायचे स्वतःकडे, नकार देतोय त्यामुळे हरेशला मागे पाठवतोय. परत धावसंख्या धावपलकावर 79 धावा, किरण पोहोचलाय 35 धावांवर. अर्धशतकाची वाट पाहतोय आम्ही अजूनही. मच्छिंद्र सर एकही अर्धशतक झळकावलं नाही अजूनही, 41 धावांपर्यंत पोहोचला होता. की मात्र याने कालचा दिवस गाजवला वसार संघाच्या. हा चेंडू स्वीप करतोय, चेंडू येतोय फाईन लेगला, क्षेत्ररक्षकाच्या मागे धावतोय, त्याच्या आवाक्याच्या बाहेर. मात्र पायचा चेंडू अडवलाय का, हा प्रश्न इथे निर्माण झालाय. मात्र चेंडू अडवला गेलाय आणि 2 धावा इथे मिळत आहेत. किरणला पुन्हा एकदा स्ट्राईक मिळते. संघ ही धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धावपालकर पाहतो आपण 81 धावा. या षटकात 4 चेंडू फेकलेत, धावा आले आहेत 14 धावा आतापर्यंत खर्च केले. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. किरण पवार सारखा फलंदाज, सलामीचा फलंदाज अजूनही स्ट्राईकला पाहू शकता आपण. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून डीप इन, वेगळा चेंडू येतोय, व्हेरी गुड फिल्डिंग. इतका चांगला थ्रो फलंदाज बाद होऊ शकतो का, मात्र हा थ्रो कलेक्ट करता आला नाहीये, त्यामुळे 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या धाव पलकर पाहतो आपण 83 धावा. जर या चेंडूवर षटकार लगावला तर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम इथे प्रस्थापित केला जाईल, कारण 88 धावा इथे कुठलेले आहेत. षटकार जर लगावला तर निश्चित हा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय. 1 धाव या दरम्यान इथे मिळते. षटक इथे संपलेत, 5 षटक संपलेत. बाईच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळते. धावसंख्या धावपलकर पाहतोय आपण यावेळेस 84 धावा. 85 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे, म्हणजे वडवली संघासमोर. शाहूराजे मित्रमंडळ, वडवली या संघासमोर 85 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. मात्र या धावा चेस होतील का, हा प्रश्न इथे या मैदानावरती उपस्थित झालेला आहे. आणि या धावा होण्यापासून निश्चितच इथे सावळा संघ रोखेल का, हा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे. मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला दुसऱ्या सत्रात मिळणार आहे. आणि जेव्हा या दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल, पुन्हा एकदा घेऊन चाललो तुम्हाला रायगडचा बुलंद आवाज मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. ओव्हर टू मच्छिंद्र पाटील. थँक्यू विनोद. यस जगदीश, काय तुमच्या सूचना असतील तर आपण करू शकता. वेल आपल्याकडं आपण स्पर्धा पद्धत जहान मार्गड मंडळ शिवसेना शाखा जोडल्या आहे. स्पर्धा खूप अर्जना पद्धत स्वर्गीय हिंदू सम्राट 2016 5व्या वर्षामध्ये स्पर्धा पदामध्ये 5व यशस्वी वाटचाल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. सातत्याने नवीन नवीन बदल या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, कारण या वर्षी आपण पाहतोय एक नवीन बदल, म्हणजे स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये लाईव्ह करण्यात येते. हा एक अमूलाग्र बदल पाहतोय. आणि दुसरा बदल म्हणजे या स्पर्धेमध्ये यावर्षी आपण संपूर्ण ही बांधणी पाहतोय, ही संपूर्ण मैदानाला सुद्धा आपण पाहतोय. आणि तिसरं वैशिष्ट्य या स्पर्धेचं टाटा नॅनोकार पुन्हा एकदा या वर्षी. अशा खूप कमी स्पर्धा आम्ही पाहतोय. रायगडमध्ये सुद्धा आम्ही कॉमेंट्री करतोय. ठाणा, भिवंडी, बदलापूर, अंबरनाथ, मग नवी मुंबई असेल किंवा रसायने असेल, परवली विभाग असेल किंवा आमचा खारघर विभाग असेल, या संपूर्ण विभागात आम्ही संमेलन करतो, महाराष्ट्रभर संपूर्ण भ्रमण करतो. मात्र ही स्पर्धा, या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे करडी प्रचंड शिस्त. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मशानानंतर आम्ही या स्पर्धेचं नामांकन करत असतो, कारण ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे कडी शिस्त, डिसिप्लिन कसं असावं. कारण ही स्पर्धा दररोज 4:30 ते 5:45 सुमारास समाप्त होते. 9:30 ही स्पर्धा सुरू होते, हे वैशिष्ट्य स्पर्धेचं. मात्र पहिल्या दिवशी स्पर्धा थोडीशी उशिरा सुरू झाली होती, कारण पाहुण्यांचं आगमन झालं होतं. दीप प्रज्वलन 10:16 झालं, राष्ट्रगीत 10:27 झालं आणि पहिला चेंडू 10:37 या स्पर्धेमध्ये पडला होता. मध्ये दररोज आम्ही पाहतोय, तरी सुद्धा त्या दिवशी सुद्धा स्पर्धा 5:35 संपन्न झाली होती.
आणि दररोजची स्पर्धा 4:40 किंवा जास्तीत जास्त 4:45 हे स्पर्धा संपन्न केली जाते. म्हणजे आयोजन कसं असावं, नियोजन कसं असावं, याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही आपण स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2016 तमाम क्रीडाप्रेक्षकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं आणि स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्वांचं मी मच्छिंद्र पाटील रायगड पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. आपण बघू शकाल आमच्या डाव्या बाजूला जो कटआउट आहे जिथे बाळासाहेब ठाकरे आम्हाला बोट दाखवतात, सांगतात की याही ती स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे कटआउट बघू शकाल आपण. ते कटआउट आहे भालचंद्र कांबरे यांचा, ग्रामपंचायत सदस्य तासगाव, त्यानंतर किरण राऊत उपसरपंच आहेत ते, त्यानंतर आमचे मंगेजी दुले, चेतन दुले साहेब आणि कांबरे साहेब. या कटआउट पाहू शकाल आपण, खूप चांगलं कटआउट. संपूर्ण बदलापूर भगवमय बनवण्याचा प्रयत्न, कारण ज्यावेळी आम्ही एंट्री करतो बदलापूरमध्ये तेव्हा भगवमय वातावरण या स्पर्धेचं संपूर्ण बॅनरबाजी या पूर्ण बदलापूर शहरामध्ये पाहायला मिळते. यश या स्पर्धेचं, यश आमच्या मंगेश दिले साहेबांचं, ज्यांना फक्त एकच म्हणी द्यास बदलापूरचा विकास, आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून चेतन दुले साहेब आमचे विद्यमान नगरसेवक खूप कमी वयामध्ये या पदावरती विराजमान झालेले, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. आणि आमचे कांबरी साहेब हे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं योगदान, तसेच आमचे पप्पू दुले असतील, भारत दुले असतील, चेतन दुले असतील, रोशन दुले असतील, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू याच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. जिंकण्यासाठी पुन्हा एकदा मोठं टार्गेट, 85 धावांचं खूप मोठं टार्गेट. आज रायगडची दादागिरी निर्माण झाली असं वाटतंय मला, कारण बघा 2 सामने रायगडनं जिंकलेत. हा सामना आपण पाहतोय अंबरनाथ आणि रायगडमध्ये, आता मध्ये 85 धावांची गरज. सामना कसा होणार, सामना कोण जिंकणार, वडोली संघासाठी वैयक्तिक 50 धावा ठोकणारा फलंदाजर आमचे जितू मात्रे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपये. क्या बात आहे, स्वागत आहे तुमचं जितू मात्रे साहेब. वडोली संघाचा आपण भरसा वाढवलात, 50 धावा जो संघ फलंदाज काढेल, कारण अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये 50 धावा झाले नाही आहेत. जीत भोईर वाकलन संघाचा फलंदाज, ज्यानं 18 चेंडूमध्ये 48 धावा टोकल्या या स्पर्धेमध्ये, आणि सर्वोत्तम धावसंख्या या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली ती म्हणजे निश्चित एक नवीन विक्रम, 103 धावा या स्पर्धेमध्ये विकी मात्रे, नॉट आउट 3 सामन्याचे बाद. यस बाळू, शाहू राजेश वडवली संघाने जर नाणे आपण पहिला सामना जिंकला तर 5,000 रुपयाचा पारशिक सुद्धा त्यांना मिळणार आहे. बोलतो मच्छिंद्र पाटील. तर स्वागत आहे नाणेफेकीच्या कौलसाठी मी विनंती करतोय. शेवटचा सामना असणार आहे टेमघर वर्सेस पारगाव, पुन्हा एकदा बदलापूर आणि रायगड असा सामना पाहू शकाल आपण. नरेश गायकवाड, आकाश तारेकर आपण आला असेल तर या, भिवंडी माफ करा टेमघर भिवंडी दिला, खूप मोठा संघ आहे. बंडू मात्रे साहेबांकडनं जर सामना जिंकला तर रोख रक्कम 5,000 वडोली संघासाठी. बघा एटीएम त्यानं खोललंय, मात्र वडोली संघाला सामना जिंकणं सोपं असणार आहे का, कारण 85 धावा चेस करेल का, हा खूप मोठा प्रश्न. विशाल दिबेश दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. वरवे आपण सामना करा, सायकला फलंदाज राजा मात्रे आणि गोट्या मात्रे असे 2 फलंदाज. गोलंदाज सजोदे किरण पवार, खूप मोठं नाव आहे फलंदाजच्या माध्यमातून, खूप मोठे रेकॉर्ड आहे किरण पवारच्या नावावरती. 7 चेंडूमध्ये 7 षटकारांचा विक्रम 2 त्याच्या नावावरती आहे, आणि कर्जतला झाल्या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच 7 चेंडूमध्ये 7 चौकारांचा विक्रम, असे बरेचसे विक्रम. आणि यावर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये म्हणजे जी स्पर्धा कांबोडेला स्पर्धा होती, बालू पाटील सुद्धा त्या स्पर्धेमध्ये कॉमेंट करण्यासाठी आले होते, त्या स्पर्धेमध्ये फलंदाजानं 5,600 धावा टाकल्या होत्या एका सामन्यामध्ये, तो किरण पवार. विक्रमांचा विक्रमादित्य ज्याला म्हटला होतोय तो किरण पवार, ज्याच्या नावानं हा संघ ओळखला होतोय, आणि त्याचा बंधुराज अक्षय पवार, असे 2 बंधू या संघात आपण पाहू शकाल. पहिल्या गडी बाद झाल्या, धावसंख्येला मात्र आकार नाहीये. बघा ज्यावेळी सामन्याची सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवरती षटकार मारला होता किरण पवारनं, आणि पहिल्या चेंडूवरती त्याच किरणनं फलंदाज बाद केलाय, यालाच म्हणतात किरण पवार. हे खूप मोठं नाव आहे. रायगडातील आकाश तारेकर असेल त्याला पाहू शकाल आपण, उद्या ओमकारला पाहू शकाल आपण, शेलके असतील, अशी खूप मोठं रायगडातील नावं आपण पाहू शकाल स्पर्धेच्या माध्यमातून. रायगडचं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. कल्याणचं आम्ही क्रिकेट पाहिलं, डोंबिवलीचं आमचं क्रिकेट पाहिलं, खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. बदलापूरचं आम्ही क्रिकेट पाहिलं, आणि आज आपल्या रायगडचं क्रिकेट पाहायला मिळेल. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी रायगड पोलसाठी आपण पाहू शकाल. सकाळच्या सत्रात बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपल्याला अजूनही पाहायला मिळेल. प्रेक्षकांना ओसांडून वाहणार हे आपण मैदान पाहतोय, निसर्गरम्य निसर्गाच्या कुशीत बसणारं हे मैदान, अप्रतिम आयोजन आमच्या मंगेजी साहेबांच्या माध्यमातून, खरोखरच अप्रतिम आयोजन. ऑन साईडला जायला शपथ घेण्याचा प्रयत्न चेतन जज करतो, तोपर्यंत सीएम आपल्याकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेगलेला हा पहिला दणदणीत चौकार. मी प्रेक्षकांना विनंती करतो की जे प्रेक्षक गेटमध्ये उभे आहेत आपण खुर्च्यांवरती बसायचं आहे, त्या ठिकाणी खुर्च्या पण आहेत, आपण खुर्च्या घ्या
आणि त्या ज्या ठिकाणी आपल्याला बसण्याची व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी आपण बसायचंय. गेटमध्ये कोणी उभे राहू नका. गेटमध्ये जे प्रेक्षक शेअर टाकून बसले त्यांना विनंती, मित्रांनो तुम्हाला आम्ही विनंती करतोय, आदेश नाही नको समजू, फक्त विनंती समजा. स्पर्धेची शिस्त खूप चांगली आहे, का तुम्ही आम्हाला त्रास देता असं प्रश्न तुम्हाला निश्चित केला जाईल आयोजकांच्या वतीनं. ते उठा दिन तिथं आपण तुम्हाला खूप जागा उपलब्ध आम्ही करून दिली, त्याचा आपण फायदा घ्या. तर प्रेक्षकाने आम्हाला खूप प्रेम दिले, बदलापूरचे प्रेक्षक सुशिक्षित आणि सुजन्य असे प्रेक्षक ते बदलापूरचे, त्यांना विनंती करतोय. माझे अंबरनाथचे असतील आमच्या, त्यांना विनंती करतोय की आपण जे खुर्च्या टाकून आपण प्रवेशद्वाराचा बदलत त्या आपण खुर्च्या उचला आणि बाजूला जा, अन्यथा तिथे जर आयोजक आले तर तुम्हाला अपमान करणार, सहन करावं लागेल. विनंती तुम्हाला. धाबाडक धाबायत त्यांना बॅक टू क्रिकेट सहा धावायला फक्त स्टेपर करतोय. डायरेक्ट येण्याचा प्रयत्न फलंदाज बा डायरेक्ट हिट करतोय. शतक्षक अक्षय केदारे डायरेक्ट हिट करतोय. डीजे होऊ द्या जरा, दोन तीन गाणी चांगली. पंचांची कामगिरी पाहतात बघू शकाल आपण. दोन पंच किरण करण धुले आमचे आणि महेंद्र धुले हे दोन पंच आपण पाहू शकाल. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून. आमचे योगेश सर असतील किंवा फिरोज सर असतील त्यांच्या माध्यमातून आपण खूप चांगली कामगिरी पाहतोय. मुंबई क्रिकेट असोसिएशन पॅनलचे पंच, त्यानंतर हे आमचे दोन पंच जुळी गावचे अतिशय चांगली कामगिरी, चांगले खेळू क्रिकेटचे करण धुले आणि महेंद्र धुले यांच्या माध्यमातून कामगिरी पाहतोय, त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. तर दोन फलंदाज बाद झाले, गोट्या बाद झाले. गोट्या मात्रे एक धावसंख्येचं योगदान दिलं, त्याच्यासोबत राजा मात्रे बाद झाले शून्य या धावसंख्येचं योगदान दिलं. मात्र फलंदाज गणेश मात्र ज्याने चौकार मारलाय त्याच्याकडे खूप काही अपेक्षा असणार आहेत. 85 धावांची गरज आहे नवीन वडवली या संघाला जिंकण्यासाठी 5 षटकांसाठी. गुड बॉलिंग छोटे बॅटर, दॅट्स अ गुड डिलिव्हरी. छोटे मात्र चेंडूमध्ये वेग बघा, पंचांचा इशारा येतोय. लेग बाय चौकार, नशिबाची साथ लाभते वडवली संघाला. आणखी एक चौकार. थँक्यू. आपण याच्यानंतर सामना होणार आहे पारगाव विपक्ष टेमगर या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघण आहेत. आपण नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे, फक्त संघनायकच यायचं आहे. पारगाव विपक्ष टेमगर या आपण मंचावरती. थँक्यू सर. तर या पण आमची कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, आम्ही माफी मागतो. कारण वारंवार सूचना आम्हाला कराव्या लागतात, त्यामुळे प्रेक्षकांची आम्ही माफी मागतोय. आमची कॉमेंट्री तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, तर आम्ही तुमची माफी मागतोय. आणि वलते सामन्याकडे जिंकण्यासाठी एक षटक 10 धावा, जिंकण्यासाठी 75 धावांची अजूनही गरज आहे. अजूनही 75 धावा काढाव्या लागतील येणारे 4 षटकांमध्ये. जर एका बाजूला विचार केला तर प्रथम पंच करताना ज्या संघानं सावलेसर संघाला 22 धावा टोकल्या होत्या त्याला चोख प्रत्युत्तर देताना मात्र कुट्टेगाव यांना संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. 22 धावा पहिल्या षटकामध्ये सावलेसर सावला संघाच्या होत्या, मात्र ह्या संघाच्या फक्त 10 धावा आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 75 धावांची गरज आहे. दोन गडी बाद धावसंख्या किरण पवारचा अतिशय चांगलं षटक पाहिला आपण, त्यानं फक्त 2 गडी बाद करून 10 धावा दिल्यात. एक गडी बाद केल्या त्यानं, एक गडी धावचीत बाद सांगी यश होतं. गोलंदाजीचे परिवर्तन गोलंदाज सज्ज होतोय. नितीश कोरंगले व्हेरी गुड बॉलर, खूप चांगले गोलंदाज आहे. आताच झालेल्या तलोजाच्या मैदानावरती खूप चांगली कामगिरी केली होती आणि आताच झालेली स्पर्धा आपण पाहिली होती जी कराना स्पोर्ट्सच्या अकॅडमीमध्ये अतुल भगत यांच्या माध्यमातून मैत्री स्पोर्ट आयोजित स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी होती गोलंदाजानं. तोच गोलंदाज वन साईडला शपथ घेण्याचा प्रयत्न लॉफ्टेड डाव करण्याचा जज करतोय रितेश मध्ये आणि हा जजमेंट मात्र चुकतोय. रितेश 2 धावा निश्चित पार करतात फलंदाज. 85 धावांचा डोंगर हा खूप मोठा डोंगर आहे. तो डोंगर पार करताना बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागेल, कारण खरतय प्रवास असेल तुमच्यासमोर. मोठी फलची अपेक्षा असणार आहे, या अपेक्षा मात्र पाहायला मिळत नाहीये. शेतक्ष बघू शकला आपण शॉर्ट कव्हर पॉईंट, एक डीप शॉर्ट कव्हर, एक डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन,
गुड बॉलिंग, वेरी गुड डॅट साठी गुड डिलेवरी. ऑन साइड ला क्षेपण करण्याचा प्रयत्न, जास्त फलंदाज बॅकफुटला येतोय. धावसंख्या, धावसंख्येवर धावसंख्या आपण बघू शकाल. आपण दुसऱ्या चार मार्गात असताना जिंकण्यासाठी 85 धावांची खूप मोठी गरज आहे. व्यासपीठावरती आपण बघू शकता ज्यांचं आताच आगमन झालंय, आदरणीय नगरसेवक या ठिकाणी शशिकांत उर्फ बाळा पातकर साहेब यांचं शुभ आगमन झालंय. दुपारच्या या सत्रामध्ये त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातोय. ओ टू मच्छिंद्र सर. थँक्यू जगदीश, खूप मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे, ती जबाबदारी आपण पार पाडत आहात. तुमचे आम्ही स्वागत करतोय. प्रेक्षकांना आम्ही पुन्हा एकदा माफी मागतो, आमची कॉमेंट्री तुमच्यावरती पोहोचत नाही, कारण सातत्याने सूचना आम्हाला कराव्या लागतात. आता या षटकानंतर आम्ही तुम्हाला चांगलं समर्थ करण्याचा प्रयत्न करू, तुमच्याकडे चांगला समर्थ लॉंगा चेंडू करण्याचा प्रयत्न स्टेप आउट केले जज करतोय. किरण पवार चेंडूखाली फलंदाज बाद, 30 गडी बाद होतोय. धावसंख्या फक्त 13 धावेवरती, 30 गडी बाद होतोय. आज संघ सामना जिंकेल का हा खूप मोठा प्रश्न असणार आहे, कारण सावलेश्वर सावल्या संघासमोर नवीन वडवली हा संघ आपण पाहतोय. मग हा संघ कुठे का होईना बॅकफुटला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रायगडची मक्तेदारी आणि रायगडची दादागिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. दोन सामने रायगड संघाने जिंकलेत. पहिला सामना आरसीसी पेठ रायगडचा संघ आहे, दुसरा संघ पाहिला आपण पलस पे, हा सुद्धा रायगडातला संघ आहे, आणि तिसरा संघ सावलेश्वर सावला, हा सुद्धा रायगडातील संघ, आणि चौथा संघ आपण पाहतो तो पारगाव संघ, हा सुद्धा रायगडातील संघ. आणि मात्र तेमगर आणि पारगाव, पारगाव संघाला शेवटचा कॉल असणार आहे, शेवटचा कॉल असतो. तुम्हाला टेमगर संघाच्या संघाने आलेले आहेत, एक मिनिटामध्ये तुम्हाला यायचं आहे. आणि आणखी एक फलंदाज बाद, 4 गडी बाद प्रबुल चेंडूकाले, प्रबुल केदारी अतिशय चांगला खेळाडू आहे. आणि अजून एक गडी बाद, डीजे तुम्हाला थांबवतो आम्ही, थोडा वेळ थांबायचं मयूर आपण, कारण आम्हाला लिंक मिळत नाहीये, सातत्याने सूचना कराव्या लागतात आम्हाला. प्रेक्षकांसमोर आमची कॉमेंट्री जात नाहीये युट्यूबच्या माध्यमातून, ही कॉमेंट्री जाणं खूप महत्वाचा भाग आहे. गडी बाद झाले ते 4, 75 धावा टोकायची गरज असताना दुसरा षटकाचा खेल आपण पाहतो. 4 गडी बाद धावफलकावरती फलंदाजी करायला दुसऱ्या सत्रामध्ये संघ आपण पाहतोय. नवीन वडवली आंबरातला संघ आहे, मात्र कुठे का होईना बॅकफुटला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये खूप चांगलं परिवर्तन पाहतोय आपण. गोलंदाज नितेश कुरुंगले, व्हेरी गुड बॉलिंग. बघा गोलंदाजीमध्ये व्हॅरिएशन विविध, बघा ऑफस्टंपच्या बाहेर, कधी लेग स्टंपच्या बाहेर, कधी चेंडू टेक ऑफ देतोय, कधी एक्स्ट्रा बाउन्स देतोय, कधी बॅटनपर्यंत छोटे फेकतोय. खूप चांगले गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग, गती बघा किती, पंचांचा इशारा, षटक समाप्त. धावफलकावरती धाबा, 4 गडी बाद, धावसंख्या फक्त 13 धावा. 85 धावांची गरज असताना सामना जिंकेल का संघ, खूप मोठा प्रश्न असणार आहे. येणारे 18 चेंडू, 45 धावांची गरज. आणि बघू शकाल धावांचा वेग, 85 धावांची गरज असताना धावफलकावरती फक्त 13 धावा आल्यात. आता 72 धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये दशरथ पाटील यांचं आगमन झालं, खूप चांगले कॉमेंटर आहेत. नवी मुंबईतील एक चांगले कॉमेंटर म्हणजे ज्यांचा उल्लेख आम्ही करतोय, कारण ज्यांच्यावर शब्दांचा भंडार आहे असे आमचे कॉमेंटेटर, कॉमेंटिंग विथ कॉमेंट्री. कारण आम्ही पाहिलं होतं अंबरनाथ ज्यावेळी आमच्या समोर आले होते, आता जी झालेली स्पर्धा बोहरीला सरपंच शिक्षक, प्रेक्षकांची मनं खूप जिंकली होती त्यांना, आज प्रेक्षकांची मनं जिंकतील शंका नाहीये. तर दोन षटक समाप्त होतात. पहिल्या षटकामध्ये 10 धावा किरण पवारने दिल्या, दुसरं षटक पाहिलं आपण नितीश कुरुंगलेचा, त्यानं फक्त या षटकात 3 धावा दिल्यात, 2 गडी बाद केले. व्हेरी गुड बॉलिंग पप्पा माझ, जिंकण्यासाठी 72 धावांची गरज आहे येणारे 18 चेंडूमध्ये. यू आर द वॉचिंग द नाव वन साइड मॅच. पुन्हा एकदा आपण एकतर्फी सामना पाहतोय. आज सामन्यामध्ये मजा का येत नाहीये, याचं कारण पहिला सामना उच्चतम स्कोर 88 धावा, दुसरा सामना न्यूनतम स्कोर फक्त 33 धावा, आणि हा सामना सुद्धा आपण उच्चतम स्कोर पाहतोय म्हणजे निश्चित 85 धावा. त्यामुळे सामना तुम्हाला एकतर्फी पाहायला मिळतोय. 84 धावा टोकल्यात, त्यामुळे सामन्यामध्ये बॅलन्सपणा पाहायला मिळत नाहीये. 50-60 धावांचं टार्गेट बॅलन्स असतं, मध्ये 70, 75, 85, 89 हे खूप मोठं टार्गेट आहे, आणि ते टार्गेट मात्र पार करताना बऱ्याचशा समस्या तोंड द्यावं लागतंय. सामन्यामध्ये एकतर्फीपणा निर्माण झालाय, मजा नाहीये सामन्यामध्ये. तिसरा सामना आज आम्ही एकतर्फी पाहतोय. एज लागते लेटकर खेळण्याचा प्रयत्न जज करतोय. शॉट थर्डमॅनला सचिन कुरुंगले चेंडूखाली होता, व्हेरी गुड फिल्डिंग. तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. गोलंदाज किरण पवार, वन्स अगेन, ज्या किरण पवारनं फलंदाजीमध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, 39 धावा टोकले होते. तो किरण पवार कॅप्टन ऑफ द टीम, साजिशी कामगिरी. संरक्षात मशार, रक्षात मशार डिफेन्स तो खेळतो, रितेश चेंडूखाली आलाय सिंगल. मजा येत नाही मित्रांनो आज कॉमेंट करण्यासाठी, कारण सर्व सामने एकतर्फी होतात. असे सामन्यामध्ये मजा येत नाही चेसिंग करताना, कारण एकतर्फी सामन्यामध्ये किती जीव टाकणार आम्ही आणि किती सामना रंगवणार हा खूप मोठा प्रश्न आमच्या समोर असतो. एज लागते, छोटे टर्मेंटला ट्रॅव्हल होते. बघा फुटबॉलचा वापर केलाय, पायांचा वापर सचिनने केलाय, फुटबॉलचा वापर. फुटबॉल हा खेळाचा उगम चीनला झाला, मग ब्राझीलचा तो सध्या राष्ट्रीय खेळ आहे. आणि भारताची रँकिंग 165, खूप लांब आहे भारत,
फुटबॉल पासून तर 16 संघ फुटबॉल मध्ये फक्त सहभागी होतात आणि भारत कधी सहभागी होणार फुटबॉल मध्ये हा प्रश्नचिन्ह झाला भविष्यामध्ये. कारण सर्वात जास्त पैसा कोणत्या खेळामध्ये आहे ते निश्चित तुम्हाला सांगेन फुटबॉल मध्ये. पंचांचा इशारा चौकाराचा येतोय. कारण फुटबॉलचा बादशाह आपण बऱ्याचसे म्हटलं होतंय रोनाल्डो जो एका मॅच साठी 90 मिनिटाचा सामना असतो त्या एका सामन्यासाठी 60 लाख रुपये घेतो रोनाल्डो. आणि जेवढा पैसा रोनाल्डोनं 7 वर्षामध्ये कमवलाय तेवढा पैसा सचिन तेंडुलकरला कमवायला 24 वर्ष लागली. बघा फुटबॉलमध्ये किती पैसा आहे. सध्या फुटबॉल हा गेम 200 पेक्षा जास्त देशामध्ये खेळला जातोय. क्रिकेटला खूप लोकप्रिय तर कमी आहे बाहेरच्या देशामध्ये. लोकांच्या ठिकाणी स्टेपर खेळतोय जज करतोय सिंगलची माहिती निश्चित लाभेल. त्यानंतर फुटबॉल नंतर सर्वात जास्त पैसा कोणत्या खेळामध्ये असेल तर लॉन टेनिस सानिया मिर्झा खेळते त्या खेळामध्ये सर्वात जास्त पैसा लावला जातो. त्याच्यानंतर व्हॉलीबॉल या संघामध्ये सुद्धा खूप चांगला पैसा लावला होता. या गेममध्ये बऱ्याचशा गेम आहेत ज्यांच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर घडू शकता. ओव्हर द विकेट ऑन साइड लाशावर खेळायचा प्रयत्न फलंदाज बाद ठरवला लेग बिफोर. बघा लेग बिफोर हा नियम कधी लागू झाला कारण ज्यावेळी टेनिस क्रिकेट लेदरमध्ये बदललं त्यावेळी फलंदाजाने इजा होऊ नये म्हणून डाव्या पायाला पॅड दिला. मात्र फलंदाज प्रत्येक चेंडू पॅडनं अडवायला लागले. त्यानंतर मात्र पंचांना तो लेग बिफोरचा नियम लागू केला कमिटीनं आणि तो लेग बिफोरचा नियम 36 आणि फलंदाज बाद झाला. लेग बिफोरच्या माध्यमातून पाहिजे 5वा गडी बाद होतोय. सामन्यामध्ये मजा नाहीये डीजे उद्या आपल्या एखादं चांगलं गाणं जसे ते एकवटले तसेच आम्ही सुद्धा एकवटल्याशिवाय राहणार नाही. तर आणि तरच त्याला त्या लांड्यानं तुम्ही टक्कर मारू शकाल नाही तर मुंबईच काय महाराष्ट्र गिरटी देश गिरटी ते पाप आपल्याकडनं होता कामाने त्याला आपण पुरून उभ त्याला आपण भेट नाही पण नुसता एक फतवा गेला गेल्या बरोबर सगळ्याने एकजुटीनं रंक्यानं आणि आम्ही लंडन बघून आलो आम्ही हॉलंड बघून आलो आम्ही न्यूझीलंड बघून आलो अमुक लंड बघून आलो काय आहे काय चालत बघा भाषा आहे मित्रांनो एवढी कडक भाषा कोणाच वापरू शकणार नाहीये कारण एवढा कडक का नेतृत्व कोणाच्या माध्यमातून आता होणार नाहीये. एकच होता एकच वाघ होता ज्या वाघाची डरकाली महाराष्ट्रात व्हायची मात्र त्या डरकालीचा आवाज संपूर्ण जगामध्ये जायचा ते एकच वादली आणि भगवे नेतृत्व म्हणजे निश्चित बाळासाहेब ठाकरे. किती बोलावं त्यांच्याशी खूप कमी आहे न सत्तेसाठी न स्वतःसाठी साहेब लढले फक्त हिंदूंसाठी. जबरदस्त बघू शकाल आपण आवाज ठाणे वाघ मात्र 17 नोव्हेंबरला ठाणे भाग शांत झाला संपूर्ण महाराष्ट्र ढसा ढसा रडला. कारण महाराष्ट्र आणि भारत तीनदा रडलाय. ज्यावेळी लोकमान्य टिळकांना देशद्रोहाखाली अटक करण्यात आली तेव्हा महाराष्ट्र रडलाय. त्यानंतर सचिन तेंडुलकर यांचे वडील वाढले आणि ज्यावेळी त्यांनी विश्वकपामध्ये वेस्ट इंडिजमध्ये जाऊन झिम्बाब्वे विरुद्ध जेव्हा शतक लावलं आणि तेव्हा महाराष्ट्र रडलाय. आणि तिसऱ्यांदा महाराष्ट्र रडलाय जेव्हा स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंचा देहांत झाला तेव्हा महाराष्ट्र रडलाय. तीनदा महाराष्ट्र रडताना मी पाहिलंय ढसा ढसा रडताना महाराष्ट्र पाहिलंय. आज कोण कोणासाठी रडतोय सुनेला वाटते कधी सासू मरते आणि कधी कपाटाची चावी मिळते आम्हाला. आज कोणाला वेळ नाहीये कोणासाठी रडण्यासाठी मित्रांनो ही सस्ते तिथे रिअल फॅक्ट आहे. नाव बॅक टू क्रिकेट थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कारण सामन्यात मजा नाहीये तर दाफलकर धावा येतात फक्त व्हेरी गुड बॉलिंग भाग्य गोलंदाजी लेंथ लाईन कंट्रोल दिशेवरती नियंत्रण भेदकता अप्रतिम यस बाळू की एक जबरदस्त व्यक्तिमत्व शिवसेनेचे खंबीर नेतृत्व रमेश सुखऱ्या म्हात्रे यांनी सुद्धा आपण पाहिलं या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. ओळखतो मच्छिंद्रबाडी याचे सर्वात मोठे कार्यकर्ते रमेश सुखऱ्या म्हात्रे कोण विसरू शकणार त्यांच्या माध्यमातून खूप मोठं रमेश सुखऱ्या म्हात्रे साहेब तुमचं आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करीत आहोत. ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं नेतृत्व मी पाहिलं ज्यांना डोंबिवलीच्या विकासाला खूप लवकर चालना दिली कारण महापौर हे पद भूषवलं त्यांना विरोधी पक्ष नेते हे पद भूषवलंय त्यानंतर बरेचशी पदं त्यांना भूषवलेत आणि नगरसेवक स्वतः आहेत ते विद्यमान. स्वागत आहे रमेश सुखऱ्या म्हात्रे तुम्ही जरी नसलात तरी तुमच्या आम्हाला कमी इथे जाणवतंय रेड राऊंड विकेट आमच्या लाईन वरती बाल सुब्रमण्यम आहे सर आहेत ते शुभेच्छा स्पर्धेसाठी सर्वात मोठे समालोचक टीव्ही समालोचक रतन बसवशर्मा ज्यांना आपण ऐकू असाल. बाल सुब्रमण्यम आमच्या फोनवरती आहेत ते शुभेच्छा स्पर्धेसाठी. बघा बाल सुब्रमण्यम अय्यर या आमच्या गुरुवरी आहेत अतिशय चांगले कॉमेंटेटर ज्यांच्यासारखा कॉमेंटर आम्ही कधीच पाहिला नाहीये ते आम्हाला शुभेच्छा देत स्वागत आहे साहेब तुमचं. सर बाल सुब्रमण्यम सर तुमचं स्वागत स्पर्धेला शुभेच्छा देतात आपण तुमचं हार्दिक स्वागत निश्चित
उद्या कुसुमाग्रज यांचा वाढदिवस, मराठी भाषा दिवस उद्या. राईट राउंड विकेट स्क्वेअर ऑफ द विकेट जज करतोय. तोपर्यंत उशीर होता, उलंब होता, दोन दाबा घेण्याचं धाडस होतं, मात्र एकच वरती समाधान मानले दाफलकरवरती. चौथे षटक मार्गाचा फक्त 25 धावा. सामन्यात मजाच येत नाही. पहिला सामना एकतर्फी, दुसरा सामना एकतर्फी आणि तिसरा सामना एकतर्फी. रायगडची मक्तेदारी, रायगडची दादागिरी यामध्ये आपण पाहतोय. प्रेक्षक थोडेसे नाराज आहेत, तर सामना एकतर्फी पाहायला मिळतोय, त्यामुळे सामन्यात रंगत निर्माण होत नाहीये, सामन्यामध्ये चुरस निर्माण होत नाहीये. स्टेअर करतो चेंडूला, फक्त बडम्यांचा वापर, सिंगलची अपेक्षा असणार आहे. चेंडू लॉंग आपला निशान माली चेंडूला बॅकअप देतो. तोपर्यंत दोन धावा घेण्याचा अवधी होता, त्या दोन धाव्यांचा अवधीचा फायदा घेत धापाला धावा आल्या त्या 27 धाबा. रोहित मुंडे आणि कुणाल माते खेळतात. सहाव्या आणि सातव्या नंबरचे फलंदाज साजीशी कामगिरी करताना पाहू शकाल आपण. व्हेरी गुड बॅटिंग बडम्यांचा योग्य बापा. फ्रंटफुटला आला, शॉर्टचं सिलेक्शन, ऑफड्रॉच्या माध्यमातून पुन्हा एकदा निशान माले चूक करतोय. दोन धावा घेण्याचं माणस होतं, त्याच्यामध्ये यश लाभलंय. पंचांकडनं बघू शकाल आपण, दोन पंच आमचे खूप चांगली कामगिरी, करण धुले, महेंद्र धुले यांच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी पाहतोय. करण धुले आणि महेंद्र धुले यांच्या माध्यमातून ही कामगिरी आपण पाहतोय. व्हेरी गुड बॉलिंग, पंचांचा इशारा, षटक समाप्त. धावा धावाल्या त्या फक्त 29 धावा. 85 धावांची गरज, धावाल्या त्या फक्त 29. गरज आहे ती 56 धावांची गरज. बघा हे नेतृत्व आपण पाहतोय शिवसेनेच्या माध्यमातून. ज्याला शिवसेनेची स्थापना झाली 19 जून 1666 ला पहिलीच सभा झाली ती मात्र शिवाजी पार्कला. आणि त्यानंतर मात्र भगव वादळ, या भगवमय वादळ आपण पाहतोय. जर शिवसेना प्रमुख नसते तर आपल्या मराठी लोकांचं काय झालं असतं, त्यांची अस्मिता कुणी जपली असती, हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आणि अशा परिस्थितीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे पुढे आले, एक झुंजार नेतृत्व आपण पाहिलं आणि शिवसेनेची स्थापना झाली. आणि त्या भगव्याखाली मराठी माणसाला खूप मोठा आधार मिळाला. ही स्पर्धा आपण पाहतोय शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे चषक 2016 ही स्पर्धा आपण पाहतोय. हिंदू हृदय सम्राट चषक या स्पर्धेचं नामांकन बघू शकाल. कटआउट आमचे आनंदिके साहेबानंतर कोणी ठाण्याला सावरलंय ते एकनाथजी शिंदे साहेबाने, बघू शकाल त्यांचा कटआउट. त्यानंतर आमचे चेतन धुले विद्यमान नगरसेवक, त्यानंतर स्पर्धेचे संपूर्ण शिल्पकार मंगेशदादा धुल्यांचं कटआउट, त्यानंतर बाराम कांबळी साहेबांचं खूप मोठं योगदान आहे स्पर्धेसाठी, त्यांचं आपण कटआउट पाहू शकाल. ते एक आयोजक आहेत ज्यांच्या माध्यमातून हे मैदान जिथे खडतर होती तिथे मध्ये सुपीक मैदान आपण पाहतोय. अप्रतिम ग्रेट मॅनेजमेंट. सामन्यामध्ये मजा नाही, एक षटक 56 धावांची गरज. एकतर्फी सामना आपण पाहतोय. पुन्हा एकदा रायगडची मक्तेदारी पाहू शकाल आपण. स्क्वेअर ऑफ द विकेट सिंगल घेण्याचा मानस, मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल देतो 4 धावांसाठी. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, कारण रायगडचा पोल इथे खेळणार आहे. रायगडचं क्रिकेट, कारण आपण कल्याणचं क्रिकेट पाहिलं खूप चांगलं पाहायला मिळालं, आपण ठाण्याचं क्रिकेट पाहिलं खूप चांगलं पाहायला मिळालं, बदलापूरचं क्रिकेट खूप चांगलं पाहिलं, अंबरनाथचं क्रिकेट खूप चांगलं पाहिलं. आज मात्र आपण पाहतोय रायगडचं क्रिकेट अतिशय चांगले संघ, खूप चांगली संकल्पना पप्पू धुले यांची, कारण पप्पू धुलेने सांगितलं की रायगडचे संघ सुद्धा आम्ही आमंत्रित करावे स्पर्धेमध्ये, आणि ती त्यांची संकल्पना खूप चांगली ठरते. डायरेक्ट येण्याचा प्रयत्न मात्र इनडायरेक्ट होतोय. दोन धाव घेण्याचा माणस होतोय, त्यामध्ये यश लाभलंय. 56 धावांची गरज आहे. धावसंख्या पाहू शकाल आपण. पाचवा षटक मार्गस्थ असताना गोलंदाज निशान माले गोलंदाजी करतोय आणि धावसंख्या धावपलकावरती रोहित मुंडे आणि खेळतोय तो कुणाल मात्रे. रोहित मुंडेने आतापर्यंत 2 चौकार दाखवले आहेत, त्याने आपल्या संघासाठी तब्बल 15 धावांचं योगदान दिलंय, बहुमूल्य योगदान म्हणेन मी. ओवर द विकेट मात्र लॉब करतोय गोलंदाज निशान चेंडूला जज करतोय आणि सोपा जेल मात्र सुटतोय, कारण गोलंदाजाला 4 क्रिया करायला लागतात. चेंडू ग्रीप, चेंडू पकडणं, रनिंग, धावणं, रिलीज ऑफ डिलिव्हरी अँड फॉलो थ्रो, या क्रिया करताना स्वतःला बॅलन्स कर किंवा मागे पुढेच येणं खूप कठीण असतं गोलंदाजाला, आणि थोडासा मात्र चुकतोय. दोन धाबा काही हरकत नाही, कारण धावांचा डोंगर खूप मोठा उभा केलाय, त्यामुळे झेलला किंमत दिली जाणार नाहीये. लक्ष्यामच्या बाहेर चेंडू पंचा आम्हाला इशारा दर्शवतो. येस, इट इज अ व्हाईट. मुंबई क्रिकेट असोसिएशन क्रमांक 25, आयसीसी क्रमांक पाहू शकाल आपण 25. अजून एक ट्रेन बघू शकाल, सातत्याने ट्रेनचा प्रवास. 1853 ला पहिली रेल्वे सुरू झाली, पहिला मुंबई ते ठाणा प्रवास आपण केला असेल. त्यानंतर आपल्या बाजूला ही वाहतूक, हा मेगा हायवे, त्यानंतर निसर्गाच्या कुशीत वसलेले मैदान, किती चांगलं वातावरण निर्माण केलं मंगेश धुले साहेबांना. लक्ष्यामच्या पुन्हा एकदा बाहेर पंच आम्हाला इशारा वन्स अगेन. लाईन मिळत नाही निशानला. बघा चेंडू लक्ष्यामच्या बाहेर रिलीज करतोय आणि ही विकेट बनवण्यासाठी शेणाचा वापर केलाय, त्यामुळे जेव्हा जेव्हा चेंडू शेणावरती पडतील तेव्हा स्किड होतो चेंडू, आणि तो जास्त स्किड झाल्यानंतर मात्र पंच दर्शवतात व्हाईट. वन्स अगेन दुसऱ्यांदा चेंडू व्हाईट आपण पाहतोय. व्हाईट स्थिती निर्माण केली निशान मालिनं आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून. लॉफ करतोय, स्क्रीन समोर खेळतोय आणि गॅप मध्ये मात्र 1 बाउन्स 4 धावा. सर्वात मोठा षटकार डीजे आपण 1 मिनिट तुम्हाला थांबवतोय. सर्वात मोठा षटकार तुम्ही बघू शकाल, पहिला चौकार 74 मीटरचा असतो तो लॉंग ऑनला आणि 75 मीटरचा असतो तो लॉंग ऑफला,
आणि जो चौकार आपण पाहिला लॉंगॉन लॉंगऑफ मधनं 77 मीटरची बाउंड्री असते तो चौकार आपण पाहिला. आणि सर्वात मोठा षटकार चौकार आपण पाहतोय तो थर्डमॅनला 78 मीटरचा. फाईन लेगला सर्वात छोटा 60 मीटर. स्क्वेअर ऑफ द विकेट 66 आणि पॉईंटचा चौकार असतो 69 मीटर. आणि हे चौकारांचं बघतोय 77 मीटरचा चौकार दाखवला या फलंदाजानं. एकराज क्रिकेट अतिशय चांगलं दाखवलं आहे. खूप चांगलं टायमिंग. अप्रतिम स्ट्रोक बघू शकाल. बॉडीचं बॅलन्स शॉटचं सिलेक्शन अप्रतिम. 6 धावा. धावांचा डोंगर 49 धावा काढल्यात. 85 धावांची गरज असताना मी कौतुक करेन फलंदाजाचं. रोहित मुंडेचे 27 धावा टोकल्यात. या रोहितला दुसरा क्रमांक का उतरला नाहीये. 6व्या नंबरचा फलंदाज अहंकार माजवतोय. आपली गुणवत्ता दाखवतोय. आपला दर्जा स्टँडर्ड दाखवतोय. म्हणजे या फलंदाजाला 6वा क्रमांक का दिला प्रश्न निर्माण झालाय. तर या फलंदाज तिसऱ्या किंवा 4थ्या नंबर उतरला असता तर मात्र काहीतरी झालं असतं. पुन्हा एकदा निशान झेल सोडतोय. पंचांचा इशारा. षटक समाप्त आणि धाव फलकावरती धाव आल्यात त्या. 50 धावा. 85 धावांची गरज असताना 35 धावांना सामना गमावा लागलाय तो या संघाला. म्हणजे निश्चित नवीन वडवली संघाला. नवीन वडवली संघाचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. तुमच्या संघनायकाचं, तुमच्या खेळाडूंचं, तुमच्या पाठीराख्यांचा स्पर्धेमध्ये आपण भाग घेतलात, आम्हाला चांगलं सहकार्य केलं, त्यामध्ये तुमचा मनापासून आभार. आणि जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा